इथे आलेलो आहोत त्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे। काल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वाने अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये काही विधानसभांमध्ये उमेदवारांची यादी घोषित केली, परंतु आपण इथे पाहत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी यापूर्वी देखील पक्षाध्यक्ष श्रेष्ठींकडे प्रदेशाकडे जिल्ह्यातील नेत्यांकडे आणि पक्षाचे जे हितचिंतक आहेत असे काही नेते यांच्याकडे वारंवार मागणी केली होती की आम्ही या ठिकाणी बसलेल्यांपैकी कोणालाही पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी द्यावी उमेदवारी द्यावी त्याकरता आम्ही त्या उमेदवाराचं पूर्ण तन मन धन अर्पण करून आम्ही पक्षाला इथे विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, परंतु वारंवार सांगून देखील पक्षश्रेष्ठींनी आमच्या भावनांचा विचार केला नाही, आमचं म्हणणं ऐकलं नाही आणि ऐकल्यानंतर देखील त्यांनी अशी उमेदवारी घोषित केली की ज्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचा स्वर कालपासून उमटलेला दिसत आहे। लक्षात आलो की आता आमची भूमिका एकच असेल, एक तर आम्ही पक्षश्रेष्ठींना इथून आता परत विनंती करतो आपल्या माध्यमातून, अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही तुम्ही विचार करा, दिलेला जो उमेदवार आहे अतिशय चुकीचा आहे, निश्चितपणे त्याचा पराभव उमेदवार होणारा उमेदवार आहे, त्याची उमेदवारी आताही आपण रद्द करावी, आमच्यापैकी कुठल्याही एका माणसाला ती उमेदवारी द्यावी। भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, विशेष करून महाराष्ट्र जिल्ह्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्यानंतर या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीयुत अनिलजी बोंडे साहेब, त्यानंतर नवनीतजी राणाताई, त्यानंतर रविभाऊ राणा, संजयजी कुटे साहेब, प्रवीणजी दरेकर साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला, त्या विश्वास हा विश्वास या निवडणुकीचा निवडणुकीत जो विजय मिळेल तो तेव्हाच सार्थकी ठरेल आणि गेल्या 25 वर्षापासून जे काम करीत आहे त्या कामाची पावती म्हणून मला ही तिकीट माझं नाव आलेलं आहे। त्याच्यामुळे मी निश्चितच या निवडणुकीत विजय मिळवेल आणि पक्षाला एक आमदार पदरी पाडून देईल, याबद्दल मी एकदम शाश्वत आहे आणि जनता परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे, जनतेला परिवर्तन पाहिजे आहे आणि या मतदारसंघातून नौटंकीची हकालपट्टी या माझ्या माध्यमातून जनता करणार हा मला विश्वास आहे।